मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांकरिता भारत सरकारच्या कायद्यानुसार मान्यता प्राप्त मोबाईल व्हॅनद्वारे डीलरशिप देण्यात येणार आहे। यासाठी त्वरित संपर्क साधा वरदराज बायोफिल्स कंपनी महाराष्ट्र, प्रोप्रायटर श्री पांडुरंग दुधाळ, मोबाईल नंबर 8605093083, श्री अशोक पाटील मोबाईल नंबर 9665351845। लहान मुलांच्या अंगणवाडी खाऊच्या पाकिटवर टेम्पो चालक व वाहक यांचा डल्ला, जत प्रतिनिधी। नागपूरहून तासगाव या ठिकाणी अंगणवाडी खाऊ पाकिट पुरवठा केला जातो। दरम्यान तासगाव तालुक्यातून जत तालुक्यातील सर्व अंगणवाडी लहान मुलांचे खाऊ पाकिट पुरवले जाते। दरम्यान कुलाळवाडी व राजोबाची वाडी येथे अंगणवाडी खाऊ पाकिट देत असताना अंगणवाडी सेविका खाऊ पाकिट पावती प्रमाणे मोजून घेत असतात। टेम्पो चालक व वाहक अंगणवाडी सेविका यांना दिशाभूल करून काही खाऊ पाकिटे लंपास केली जातात। त्यातील काही पाकिटे त्यांच्या पोट्यात भरली जातात। हे सगळे प्रकार अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्यानंतर आम्हाला खाऊ पाकिट माल कमी का येतो, त्या टेम्पोमध्ये खाऊ पाकिट सगळे डेडबार असलेल्या स्थानिक लोकांनी खाऊ पाकिट फाडून बघितल्यानंतर सगळे कुजलेले खाऊ पाकिट आढळून आले। जर तालुक्यातील सर्व अंगणवाडी खाऊ पाकिट पुरवले जातात, मुलांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो। लवकरात लवकर पुरवठा अधिकारी मग कस काय घेऊन आला? आता ते गाड्या लोडच्या होऊन येतील लोड, पण तुम्ही चेकिंग करत नाही का? आम्ही कशाला चेकिंग करू? आम्हाला, आम्ही हमालदार आहे। मग चेकिंग करणार कोण नसतंय का तिथं? असतील की कोण असतंय तिथले सुपरवायझर वगैरे? मग त्यांनी का चेक केलं नाही? आता ते आम्हाला काय, आम्हाला एंट्री नाही ना। कोणाला एंट्री नाही आम्हाला? तुम्ही भरून कसं आणलं काय बाहेर? तुम्हाला धोका नाही का? आता प्रत्येक टायमात चांगला माल येतो शाळेत, गाडी चांगला येतोय। मग येऊ पाहिजे तुम्ही राजभवाडीतनं परत वापस का? मॅडम आणला आणला फसून आणला। मॅडम कोण आहे? मी राजभवाची वाडी वसपेठेचे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते। केंद्र क्रमांक 34। मी प्रत्येक वेळेला आम्ही दोघं जण असतो माल मोजून घ्यायला, पण आज आजारी असल्या कारणानं आमचं मालक मी एकटीच होते। मग माल मी मोजून घेत असताना साईडला मोजून घेतलेला माल मी साईडला ठेवला, आणि दुसरा माल मोजून घेताना इकडचा माल येत्याने मी लक्ष दिलं नाही। इकडचा माल मी मोजून घेत असताना बोलायच्या नादात असताना इकडचा माल त्यांनी पोती उचलून नेऊन ठेवली। मग मी त्याला म्हटलं सुद्धा ही माल मोजून घेतलेला आहे आणि तू त्याला हात लावू नको। परत मी ते काय झालं, त्या गरोदर स्तंभ मातांचा माल वेगळा असतोय, महिला किती अडाणी असल्या तर ती चित्र बघून घेतात माल। मग मी काय म्हणत होते की गरोदर स्तंभ मातांचा माल नाही। मग त्याने काय म्हटले, एकच माल आलाय सगळ्या मुलांचा, बरं असे ना का? म्हणून मी तो माल घेतला। पण मी त्यांना वारंवार हेच म्हणत होते की गरोदर स्तंभ माता मला आता हे करतेत, 15 माझ्या महिला आहेत गरोदर स्तंभ, आणि हा माल तुम्ही मुलांचा त्याने चित्र बघून घेतात, कारण थोडासा कमी जास्त असतोय तो माल। मग ते बोलायच्या नादात इकडे ते दुसऱ्याने ते मोजून घेतलेलं 25 पाकिट चणा त्या आजात पोतच नेऊन त्यांनी टाकलं, नेऊन आणि गाडीत नेऊन टाकलं मोजून घेतलेला माल। त्याला माहित होत मोजून घेतलेला माल माहित असताना सुद्धा त्यांनी नेऊन ह्याच्यात टाकलं। आणि पुन्हा मी इकडे ते दुसरी एक बाई होती, म्हणजे त्यांनी सांगितलं मॅडम ह्या ठिकाणी त्यांनी 10 पुढे उचलून नेले। मी पुन्हा अजून तो माल मोजला, म्हणजे असे उघड्यावरच टाकले, पोत देत नाहीत आम्हाला, असे उघड्यावर टाकतात माल। मग ती पुन्हा मोजून घेतल्यावर त्यात 10 पुढे मुगाच्या डाळीची कमी निघाली। बरं, ती माल कसला ते सांग। आणि हा माल असा आहे, असाच घेतलाय मी पण माल, ते जनावर पण खाऊ शकत नाही, सुद्धा खाऊ शकत नाही ती माल असा आहे माल। तसं सगळे मिशिकडे सगळ्या सगळ्या दुसऱ्या मालात ते आता फुटलेलेच आहेत पुढे,
हिजे मुगाच डाळीची फुटलेली आहेत का नाही, हे किडे त्यात चालले जातात. सगळा फुटकाच माल दिलाय.